रत्नाकर आपण आरोप केलेत, त्यांनी विचार केला नाही. बरोबर आहे. नाही, प्रचार केला नाही म्हणून मी आरोप नाही केला. महाआघाडीच्या विरोधामध्ये प्रचार केला किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी मतदान केलं किंवा महाआघाडीच्या विरोधात त्यांनी वागले, त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना विधान परिषद मिळू नये अशी मी पक्ष आघाडीकडे विनंती केलेली आहे. त्यांनी प्रचार केला किंवा नाही केला अशाचा विषय नाही, महाआघाडीच्या विरोधात केला हा विषय आहे. दुसरं खासदार सुभाष वानखेंनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणले की पक्षाने जर उमेदवारी दिली तर मी भोकर, हदगाव, हिमायतनगर पण नांदेड उत्तर लढवणार. आपण कोण्या पक्षाकडून? शिवसेना. उद्धव ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आघाडीचा विषय आहे तो. आणि पक्षविरोधी कारवाया केल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब गटाचे माणसं तिकीट देत नसतात. सुभाष वानखेंनी विरोधात काम केलं 100%. त्यांची तक्रार केली? तक्रार ज्या दिवशी तिकीट मागतील त्या दिवशी करू. आता काय असं तर पुष्कळ जणांनी केलेली. आता काय प्रत्येकाला थोडीच आपण प्रत्युत्तर देणार आहोत. ज्या दिवशी महाविकास आघाडीचं कोणी तिकीट मागतील त्या दिवशी ज्या ज्या लोकांनी कामं केले नसतील किंवा विरोधात कामं केली असतील त्याबद्दल तक्रार नक्की करू. साहेब, हिंगोली शेतकऱ्याचं आंदोलन पेटले, काल त्यांनी मोटरसायकल झाली होती, आज रस्ता रोको केला, टायर झाले, प्रशासन दखल घेतली. बरोबर आहे. सध्याला प्रशासनाच्या डोळ्यावर फार मोठी पट्टी पडलेली आहे, ते काढायचं काम आम्ही करतोय सध्याला. पण अजून सत्तेचा माझ गेलेला नाही आहे, त्यामुळं शेतकऱ्याला तर उतरावंच लागेल. आम्ही त्याच्यासोबत आहोत, आम्ही त्याच्यासोबत उतरणार आहोत. आज राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला आणि घोषणा केल्या, काय वाटतं? आता राहिले तर 2 महिने का देणार नाहीत, काही घोषणा करून ठेवायला काय अडचण आहे? साहेब, आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे, काय वाटतं सध्याची स्थिती? कारण इंडिया अलायन्स देशामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीला जनतेनं भरपूर मत आहे, काय वाटतं? तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला क्लिअर कट माइंडेड लोकांनी दिलेला आहे. जवळपास 160 जागा हा 2000 मताच्या मतामध्ये पडलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या. त्यामुळे जर बघितलं गेलं तर 60 जागा अशा आता की जे बिलकुल 500 मताच्या आत आहेत. तर अशा वेळेस काय लोकांना माइंडेड दिलं आपल्याला सगळ्याला कळून चुकलेलं आहे. विधानसभेत एक असणार आहे, दुसरं काय वेगळं चित्र राहणार आहे.